हॅलो फ्रेंड्स, लेट्स बेकिट चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण दिवाळी स्पेशल पुन्हा एकदा डिझायनर मिठाई घेऊन आलेला आहोत. तर ती म्हणजे कसाट्या मावा रोल. तर तुम्ही बघू शकता किती कलरफुल ही मिठाई दिसत आहे आणि तिचे कलर जे आहेत तर ते किती छान डिस्प्ले झालेले आहेत. तर ही मिठाई बाजारात खूप महाग मिळते. तर ही रेसिपी आपण अगदी इझी आणि सोप्या पद्धतीने घरी कशी बनवायची तर त्याची रेसिपी बघणार आहोत. तर रेसिपी स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला. तर आजच्या कसाटा मावा रोल या मिठाईसाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे. इथे आपण अर्धा किलो खवा घेतलेला आहे. तर हा प्लेन खवा आहे. तर दोन प्रकारचे खवा जो आहे तर ते मार्केटमध्ये भेटतात. एक व्हाईट कलरचा असतो आणि एक ब्राऊन कलरचा असतो, थोडासा चॉकलेटी शेडमध्ये असतो. तर त्यामध्ये आपल्याला ह्या रेसिपीसाठी व्हाईट कलरचा जो खवा आहे तर तोच लागणार आहे. इथे आपण 75 ग्रॅम साखर घेतलेली आहे. तर ही आपल्याला पावडर फॉर्म मध्ये हवी ते, तर ही आपल्याला बारीक मिक्सर मधून काढून घ्यायची आहे. आणि ते एक छोटा चमचा आपल्याला विलायची पूड लागणार आहे. तर ही साखर जी आहे, तुमच्याकडे जर मेजरमेंट जर नसेल तर तुमच्याकडे ह्या साईजचा जर बाउल असेल किंवा एखादी डेली यूज मधली जर वाटी जर असेल तर आपल्याला थोडस कमी, आपल्याला एक बोट भर एवढं असं कमी एवढी साखर आपल्याला लागणार आहे. तर तुम्ही ही ह्यामध्ये तुमच्या चवीनुसार कमी जास्त साखर करू शकता. तर आपल्याला खवा जो आहे तर तो एका पॅन मध्ये आपल्याला हलका गरम करून घ्यायचा आहे. त्याचा कच्चेपण जो आहे तर तो निघला पाहिजे. तर त्यासाठी शक्यतो नॉन स्टिकची जर कढई असेल, पॅन जर असेल तर तोच युज करावा, जेणेकरून खवा जो आहे तर तो आपल्या पॅनला चिटकत नाही. तर गॅसची फ्लेम ही आपल्याला थोडीशी हाय करायची आहे थोड्या वेळ, आणि जेणेकरून आपला मावा जो आहे तर तो पटकन मेल्ट होतो. तर स्टार्टिंगला आपला मावा जो आहे तर तो आहे घट्ट राहत नाही, तर तो मेल्ट व्हायला लागतो. तर आता पहिल्यापेक्षा थोडासा मावा जो आहे आपला मेल्टी फॉर्म मधनं थोडासा घट्ट व्हायला लागलेला आहे. तर ह्याचा एक आपल्याला बॉल टाईप जर टेक्स्चर जर भेटला आपल्याला की आपला मावा जो आहे तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर आपला मावा हा घट्ट झालेला आहे थोडा, तर हा आपल्याला पूर्णपणे एका डिश मध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. तर आपला जो खवा आहे तर तो मी एका पॅन मध्ये एका ताटामध्ये स्प्रेड करून ठेवून दिलेला आहे. तर हा पूर्णपणे थंड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याच्यावर काम करता येणार नाही. तर ह्या थंड झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघूयात. तर आपला खवा जो आहे तर तो पूर्णपणे थंड झालेला आहे. तर ह्यामध्ये आता आपल्याला जी आपली साखर आहे पिठी साखर, तर ती टाकून घ्यायची आहे. तर इथं मी मिक्सर मधनं बारीक साखर करून घेतलेली आहे. आणि वेलची पूड जी आहे तर तीही आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर ह्या हाताच्या सहाय्याने आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपली साखर आहे ती. तर तुमचा डव मिक्स केल्यानंतर सुद्धा जर पातळ असेल तर आपल्याला जास्त पातळ डव नको ह्या रेसिपीसाठी. तर हा डव तुम्ही एखाद्या क्लीन रॅप मध्ये किंवा डब्यात घालून फ्रीज मध्ये सेट होण्यासाठी ठेवू शकता आणि नंतर ह्यावर काम करू शकता. आणि जर आपला जर डव जो आहे तर तो जास्त तुम्हाला कोरडा वाटत असेल, क्रॅकी वाटत असेल, तर ह्यामध्ये तुम्ही 1-2 चमचे दुधाचे टाकून ह्याला सॉफ्ट बनवू शकता. तर हा फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर सेट झाला आहे आपला खवा. तुम्ही बघू शकता पहिला खवा जो होता तर साखर टाकल्यानंतर तो मेल्ट झाला होता. तर हा खवा जो आहे तर तो छान सेट झाला आहे. तर ह्यावर आता आपण काम करू शकतो. तर हा खवा जो आहे तर हा 1/2 किलो खवा आहे. तर हा आपल्याला 100-100 पार्ट मध्ये डिवाइड करून घ्यायचा आहे. तर 100 ग्रॅम आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे खवा ह्यामधनं. तर ते मी करून घेते. आणि जर तुम्हाला मेजरमेंट जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ह्याचा डव एक असं घट्ट हे करून ह्याच्या सम प्रमाणात सुद्धा कटिंग ह्याची करू शकता. तर इथे मी 100 ग्रॅम खवा जो आहे तर तो साईडला करून घेतलाय. तर ह्याला आपल्याला चांगलं सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आणि कसाट्याचे मेनली जे स्वीट होममध्ये जे भेटतात कसाट्या मावा रोल, तर त्याचे मेनली 3 कलर असतात. तर ते 3 कलरचं कॉम्बिनेशन म्हणजे पिंक, गुलाबी कलर एक असतो, हिरवा आणि पिवळा. तर हे तिन्हींचं कॉम्बिनेशन तिथे वापरतात. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्यामध्ये वेगळे कलर सुद्धा वापरू शकता.
तर ह्यामध्ये तुम्हाला जर वापरायचं असेल तर ह्यामध्ये तुम्ही इसेन्स सुद्धा वापरू शकता। तर इसेन्स हा तुम्हाला ह्या स्टेजला आल्यानंतर टाकून घ्यायचा आहे। मग ह्यामध्ये तुम्ही रोज इसेन्स, वॅनिला इसेन्स असे इसेन्स वापरू शकता। तर ह्यामध्ये आता आपल्याला ग्रीन कलर वापरून घ्यायचा आहे, टाकायचा आहे। तर ह्यामध्ये मी जेल कलर जे आहे, मेनली आपण जे केकसाठी वापरतो तर तो कलर वापरत आहे। तर इथे तुम्ही पावडर फॉर्म मधले कलर सुद्धा यूज करू शकता। फक्त लिक्विड कलर जर तुम्ही वापरत असाल तर इथे एक गोष्ट हे लक्षात घ्यायची आहे, लिक्विड कलर जो आहे तर तो आपला जास्त पातळ असतो, लिक्विड फॉर्म मध्ये असतो तो। तर आपली ही मिठाई जी आहे ती ऑलरेडी थोडीशी साखर टाकल्यानंतर पातळ होते आणि आपण ती सेट करतो आणि लिक्विड कलर टाकून आपण ती आणखी पातळ करत असतो। तर त्यामुळे जेल कलर वापरावे आणि सगळ्यात बेटर राहील जेल कलर जर नसेल तर पावडर फॉर्म मधले जे कलर असतात तर ते वापरायचे, तर ते छान आहेत। तर इथे मी आपला कलर जो आहे हिरवा तर तो मिक्स करून झालेला आहे। तर असंच आपण पिवळा आणि गुलाबी कलर सुद्धा मिक्स करून घेऊयात। तर त्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला 100 ग्रॅम प्रत्येकी एवढंच ठेवायचं आहे। तर इथे 3 कलर जे आहेत तर ते तयार करून घेतलेले आहेत। तर उरलेला जो आपला व्हाईट कलरचा मावा आहे तर त्यामध्ये आता आपल्याला हे रॅप करून घ्यायचे आहे। तर त्याची प्रोसेस आपण बघूया। इथे मी बटर पेपर घेतलेला आहे, जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखादं प्लास्टिकचं पातळ शीट सुद्धा इथे यूज करू शकता। तर इथे या साईजचं मी बटर पेपर घेतलेला आहे। तर इथे आपला हा जो उरलेला डव जो आहे खवा, तर ह्याचा आपल्याला एक पोळी लाटून घ्यायची आहे छोटी, तर ते चिटकू नये म्हणून आपल्याला ह्याचा वापर करायचा आहे। तर हे मी मळून छान सॉफ्ट केलेलं आहे। तर हे अशा प्रकारे सेंटरला ठेवून आपल्याला लाटून घ्यायची आहे पोळी। तर हे एकदम हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे। बघू शकता बटर पेपर मुळे ही आपली पोळी जी आहे खव्याची तर ती चिटकलेली नाहीये कुठेच। तर हे आता आपल्याला साईडला ठेवून द्यायचंय आणि जे कलरचे आपले बॉल जे आहेत खवा जो आहे तर तो आपल्याला अशा प्रकारे रोल करून घ्यायचा आहे। जर तुमचा असं क्रॅकी जर होत असेल करताना किंवा कोरडा जर खूप वाटत असेल खवा, तर कोरडा जर वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही सॉफ्ट होण्यासाठी 1 ते 2 चमचे दूध वापरू शकता। आणि जर तुमचा खवा जर जास्त पातळ वाटत असेल तर त्याला सेट करायला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। तर हे आपल्याला अशा प्रकारे सॉफ्ट करून घ्यायचं आहे। तर अशाच प्रकारे लोन हे आपले बाकीच्या कलरचे सुद्धा आपल्याला करून घ्यायचे, तर ते मी करून घेते। तर ह्या लाटलेल्या रोलवर आपले हे जे कलर रोल जे आहेत तर ते आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत सेंटरला। तुम्हाला हवे तसे हे कलर तुम्ही अरेंज करू शकता। हे साईड जे आहेत तर ते आपल्याला चांगलं प्रेस करून घ्यायच्यात, लेवल मध्ये करून घ्यायच्या आहेत या। तर हे असे एजेस मॅच करून झाल्यानंतर हे आपले साईडची जी पोळी आहे तर ती आपल्याला ह्यावर प्रेस करून घ्यायची। तर बटर पेपरला आपल्याला गोल शेप द्यायचा आहे आपल्या रोलला। तर हे झाल्यानंतर आणखी एक फोल्ड मारून घ्यायचा आपल्याला। तर फोल्ड हा टाईट घ्यायचा एकदम आपल्याला, जेणेकरून मधले जे कलर जे आहेत तर ते बाइंड राहतील, निघणार नाहीत। तर आपल्याला ह्याला शेप द्यायचा आहे, गोल शेप करून घ्यायचा आहे हलक्या हाताने। आणि हा रोल आता आपल्याला आणि साईडचे सुद्धा एजेस जे आहेत तर ते आपल्याला प्रेस करून घ्यायचे। इथे तुम्ही बघू शकता जे ओपन स्पेस जे आहे तर एक्स्ट्राचं जे मावा आहे आपला व्हाईट कलरचा तर त्याने ते फोल्ड करून घ्यायचं आहे। तर हा रोल आपल्याला रूम टेम्परेचरला 4 ते 5 तासांसाठी
किंवा आपल्याला फ्रीज मध्ये 1 ते 2 तासांसाठी सेट व्हायला ठेवायचा आहे. तर आपला हा रोल जो आहे तर तो कटिंग साठी हार्ड झाला पाहिजे. तर आपल्याला चेक करायचं 1 तासानंतर हार्ड झालं की आपल्याला ह्याला कटिंग करायला घ्यायचं आहे. तर आपली बर्फी जी आहे तर ती सेट झालेली आहे. तर साधारण ही 2 तास फ्रीज मध्ये आपण ठेवली होती. तर ही रूम टेम्परेचरला पण तुम्ही सेट करू शकता. तर त्याला साधारण 4 ते 5 तास इतके लागतात. फक्त कटिंग साठी आपली जी बर्फी आहे तर ती हार्ड व्हायला लागते. तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा जी आहे आपली बर्फी ही खूप हार्ड झालेली आहे. तर कट करण्यापूर्वी आपल्याला जे आपला रोल जो आहे तर तो डेकोरेट करून घ्यायचा आहे. तर इथे मी सिल्वर वर्क जे आहे तर ते घेतलंय आणि त्यामध्ये आपला रोल जो आहे तर तो आपल्याला रॅप करून घ्यायचा आहे. इथं सिल्वर वर्क आपण लावून घेतलेलं आहे. तर आता ह्याची आपण कटिंग करायला सुरुवात करूया. तर आपले जी बर्फी आहे ही तर डिश आउट करून रेडी आहे. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असे त्याचे लेअरिंग आलेले आहेत कलर्सचे. आणि आपण जे सिल्वर वर्क जे लावलेलं आहे तर त्याने अगदी स्वीट होम मधल्या सारखीच आपली जी मिठाई आहे ती दिसत आहे. आणि ही तुम्ही रूम टेम्परेचरला सुद्धा सेट करू शकता 5 ते 7 तासांसाठी. तर ही जितकी आकर्षक दिसत आहे तेवढीच ती टेस्टी देखील आहे. तर तुम्ही खाल्ल्यानंतर म्हणणारे नाहीत की ही आपण घरी तयार केलेली मिठाई आहे म्हणून. तर सेम टेस्ट ही स्वीट होम मध्ये जशी असते तशी अगदी परफेक्ट तशीच ही लागते. तर ह्या दिवाळीमध्ये आपल्या लोकांसाठी तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन डिझायनर बर्फीज दिवाळीच्या स्पेशल रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.